सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाकातल्या खोबऱ्याच्या वड्या करण्यासाठी आपण एक कप ओलं खोबरं घेतलंय. हे थोडंसं दाबून घेतलंय मी, म्हणजे गच्च भरून घेतलंय मी. हे एक कप पाऊंड कप साखर घेतली आहे. पाव कप मी साईसहित दूध घेतलंय, हे आपण बघू शकता. एक टीस्पून वेलची पूड घेतली आहे आणि हे अर्धा टीस्पून आपण तूप घेतलं आहे. आपण एक नॉनस्टिकची कढई गरम करत ठेवली आहे, त्यात आपण पहिल्यांदा हे जे आपण साईसहित दूध घेतलं आहे ते घालणार आहोत. हे आपल्याला थोडस गरम करून घ्यायचंय, नंतर आपण यात साखर घालणार. आता हे दूध थोडस गरम झालंय, त्यात आपण आता ही पाऊंड कप साखर घालणार आहोत. चांगलं मिक्स करायचंय आणि याचा आपल्याला पाक करून घ्यायचंय. आपण याच्यावर जे साईजही दूध वापरले त्याऐवजी तुम्ही नुसतं दूध किंवा नुसतं पाणी पण वापरू शकता पाक करण्यासाठी, पण साय घातल्यामुळे त्याला एक खव्याचा फ्लेवर येतो, म्हणून मी थोडी साय घातली. आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचाय. आपण हा पाक करताना गॅस स्लोच ठेवलाय. आता आपण बघू शकता याच्यात असा छान असा फेस आलाय, म्हणजे आपला हा पाक आता तयार झालाय. ते चेक करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय, त्यात आपण हा थोडासा पाक घालून बघायचा आहे. आपण बघू शकता हा आता पूर्ण असा एकत्र झाला, म्हणजे आपला हा पाक व्यवस्थित तयार झालाय आपण बघू शकता. आता यात आपण खोबरं घालणार. आधी वेलची पूड घालायची आहे. छान असा गोळा होईपर्यंत वेलची होईपर्यंत आपण हे सगळं परतून घेणार. खोबरं जर तुम्ही किसणीवर किसून घेतलेलं असेल तर ते थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचंय. मी आता हे वेळीवर किसून घेतलंय म्हणून मी ते मिक्सरला फिरवलं नाहीये. म्हणजे असं बारीक आपल्याला किसलेलं पाहिजे असेल तर मग थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचंय, पूर्ण पेस्ट नाही करायची. यात आपण जो मिल्क मसाला दाखवलाय तो पण आपण घालू शकतो, ड्रायफ्रुट्स घालू शकतो. हे करत असताना आपण एका ताटाला तूप लावून घेऊया. तूप फक्त आपल्याला प्लेटला लावण्यासाठीच तेवढंच वापरायचं आहे, बाकी आपल्याला तुपाची गरजच नाही आहे. आता आपण 10 मिनिटं झाली हे मिश्रण आपण परतून घेतोय. आपण बघू शकता आता त्याचा छान असा गोळा होत आलाय. अजून एक 2-3 मिनिटं परतलं की आपलं हे मिश्रण वड्या करण्यासाठी तयार होईल. आता आपण मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलंय. मी एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे, म्हणजे हातात आपल्या असं घालायला व्यवस्थित पडतं. आणि हे असं सावकाश थापून घ्यायचंय, कारण मिश्रण गरम आहे. गरम असतानाच थापायचं आहे, नाहीतर हे घट्ट होईल. आता आपलं हे मिश्रण छान थापून झालंय. प्लास्टिकमुळे असं छान एकसारखं असं थापलं गेलं आहे आपलं मिश्रण. आता या मिश्रणाच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अलगद असं सुरीने आपण वड्या पाडायच्या आहेत, ओढायचं नाहीये. आपल्याला जशा पातळ जाड हव्या असतील तशा आपण वड्या पाडणार आहोत.
नेहमी पाडताना सेंटर मधनं पहिलं कट करून घ्यायचंय आणि मग अशा प्रकारे कापून घ्यायचंय, म्हणजे वड्या पाडताना छोट्या मोठ्या होत नाहीत आपल्या। आपण जो मिल्क मसाला दाखवलाय तो यात आपण वरून पण घालू शकतो। एक साइडने आपलं झालंय, आता पुन्हा आपण सेंटरला कट मारणार आहोत। आता आपले दोन वेगवेगळ्या शेप मध्ये हे कट करून झालेले आहेत। आता आपण हे फॅन खाली थंड करत ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर एक 10 मिनिटांनी ह्यांना आपल्याला उलट करायचंय, म्हणजे दोन्ही साइडने छान थंड होऊन आपल्या वड्या तयार होतील।